भारत पाठोपाठ पाकिस्तानने देखील कांदा निर्यात मूल्यात वाढ केली असल्यानं यावेळी जागतिक बाजारात कांदा हा निर्यात कमी होणार असल्यानं याचा फटका नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असून यामुळे भारत देखील परकीय बाजारपेठ गमावू शकतो. त्यामुळे कांदा निर्यात शुल्क कमी केल्यास नक्कीच याचा फायदा भारताला होईल असे कांदा तज्ज्ञ जयदत्त होळकर यांनी मुलाखतीतून सांगितलं. केंद्र शासनाने मागच्या सप्ताहामध्ये 40% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठच आज पाकिस्तानने सुद्धा त्या ठिकाणी निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. साधारणतः $165 जो काही होता तो $220 करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. या कांद्याच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर जगामध्ये कांद्याला मोठी अशी मागणी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये कांद्याला शॉर्टेज निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून बरेचसे देश त्या ठिकाणी अशा पद्धतीचा निर्णय घेत आहे. परंतु जर आपण दुसरी बाजू जर या ठिकाणी बघितली तर जगातल्या ज्या काही बाजारपेठा आहेत या परत एकदा भारताला जर मिळवायचे असला तर जास्तीत जास्त कांदा कशा पद्धतीने निर्यात होईल यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर निश्चितच परकीय चलनसुद्धा ह्या आपल्या देशाला मिळू शकतो, शेतकऱ्यालासुद्धा त्या ठिकाणी रास्त बाजारभाव मिळू शकतात. आणि म्हणून केंद्र शासनाने जे काही निर्यात शुल्क लावलेले ते ह्या ठिकाणी कमी करावं, निर्यातीला अनुदान द्यावं आणि ज्या काही परकीय बाजारपेठा आहे त्या आपल्याकडे कशा वळवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे काही निर्यात शुल्क लावलेले ते कमी करावं अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.